नमस्कार, मी दत्ताजी जगताप, आपले दक्ष टाइम्समध्ये सहर्ष स्वागत. 9 दशके आणि अण्णा मुरलीधर अण्णा होनराव यांच्या वाढदिवसानिमित्तानं अभीष्टचिंतनाचा सोहळा सर्व धर्मसमभावाने भरला. श्रीगोंदा शहरातील ज्येष्ठ पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे सन्माननीय मुरलीधर अण्णा होनराव वयाची 89 वर्ष पूर्ण करताना अण्णांचे अनेक गुण सर्वजण भरभरून सांगतात. शिक्षणासाठी वनवन करावी लागली, परिस्थितीमुळे शिक्षणासाठी बाहेर तालुक्यात जावे लागले. त्याच शिक्षणासाठी श्रीगोंद्यामध्ये वर्गणी गोळा करावी लागली आणि या घटनेनं जीवनाची दिशाच बदलली. गांधी व राष्ट्रवादी विचारसरणी, अंगामध्ये कलेबद्दलचा प्रचंड आदर, यामुळे अनेक नाटकांमध्ये कामे केले. त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा अनेक वर्ष सक्रिय राहिले. हे सर्व करत असताना अनेक संस्थांची उभारणी केली, त्यात हिरारीने कामही केले. राजकारण करत असताना ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून तर उपसरपंच म्हणूनही अनेक वर्ष काम पाहिले. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावे म्हणूनही अण्णा अग्रेसर राहिले. शिक्षणासाठी अन्य कोणाचीही परवड होऊ नये म्हणून शाळेची मुहूर्तमेळ बालवाडी सुरू करून रोवली. आज या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कोणाची भक्कम साथ नसताना शिक्षण क्षेत्रात नावलौकिक व होनराव नावाचा ठसा उमटवला. हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून स्वादिष्ट पेढे सर्व मान्य केले. या व्यवसायामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा आजवर जपला. अनेक उच्च पदस्थ नेत्यांची जवळीक राहिली. आपल्या खांद्यावरील शिक्षण संस्थेची जबाबदारी अगदी सहजपणे पुतणे दीपक होनराव यांच्याकडे दिली. सर्व करून सुद्धा त्याचे श्रेय न घेणारी माणसे दिसणे अवघडच, परंतु त्यातील मुरलीधर अण्णा होनराव हे एक अपवाद असलेलं व्यक्तिमत्व. संस्थेने केलेला अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम डोळे भरून पाहिला. शरीर साथ देत नसताना सुद्धा तरुण मनानं विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. अण्णांच्या इच्छेनुसार सर्व जातीधर्माचे मान्यवर मंडळी अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित होती. यामुळे हा कार्यक्रम बहरत आणि बहरतच गेला. अण्णांनी दक्ष टाइम्सबरोबर बोलताना आपले मन मोकळे केले. माझा 89वा वाढदिवस साजरा करताना आणि सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, पालकांचा, गावातल्या सर्व नागरिकांचा, पत्रकारांचा जो माझा सन्मान केला या सर्वांनी, त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे. हे जे रोप लावलं ते 1992 साली पहिलीचा वर्ग चालू केला, संस्था स्थापन केली आणि आज 30 वर्ष झाले. बालवाडीपासून ते प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे विभाग चालू केले. हे सगळे विभाग चालू करताना मला खूप लोकांचं सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यातून आज हे थोडंसं रोपटं आहे, त्याचा वटवृक्ष होतो आहे, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. आता वय 90व्या वर्षात गेल्यामुळं आणि पुढचं आयुष्य हे परमेश्वराच्या हातात असल्यामुळं मी इथं एक चिंता व्यक्त करतो की माझ्या हातून हे शैक्षणिक कार्य, माझा वारस पुढचा दीपक होनराव हा एज्युकेटेड आहे, त्याचाही क्लास शिरूरला चालू आहेत आणि एज्युकेटेड माणसाच्या हाताची संस्था देताना मला खात्री आहे की मी हे मंदिर बांधलं आहे. या मंदिराला तो कळस चढवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग माझं ज्यावेळेस तिथं मी नसेल एखाद्या वेळेला, तर माझा आत्मावरून पाहिजे की माझा उत्कर्ष झाला आहे. माझा जो उद्देश होता संस्था काढण्याचा, शाळा शिकवण्याचा, आणि ही सगळी प्रेरणा मी कर्मवीरांकडून घेतलेली आहे. या प्रेरणेला आशीर्वाद बाबूमियांचे आहेत. या कार्यक्रमामध्ये शेवटची इच्छा व्यक्त करताना मला वाटलं होतं की सर्व धर्म समभाव या हेतून गावातले जे सर्व धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांनी यावं, त्यांनी शुभेच्छा द्याव्यात, त्या बाजूनी त्यांनी प्रार्थना करावी, त्या प्रार्थनेतून आमच्या शाळेचा उत्कर्ष व्हावा ही भावना मनामध्ये ठेवून मी सर्वांना बोलवलं होतं. परंतु पालक साहेब आले, आपले घोडके आले आणि त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मौलानाही बोलवलं होतं, परंतु मौलाना शुक्रवार असल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. माझं पहिल्यापासूनचं गावामध्ये कार्य चालू आहे की सर्व धर्म समभाव, सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एक विचाराने वागावं आणि या गावाचा उत्कर्ष करावा, या समाजामध्ये शांतता निर्माण व्हावी ही शिकवण आम्हाला आमचे गुरु बाबू मियाँ भांडवाले यांच्याकडून आम्हाला ही शिकवण मिळाली. आणि आज या सगळ्या परिस्थितीचा विचार करता या संस्थेचा झालेला विकास, गावात चाललेलं काम हे सगळं समाधानकारक रीतीने व्हावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर या संस्थेची भरभराट करण्याच्या कामी मला पत्रकार बंधू, गावातली नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी यांचं सहकार्य मला मिळावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो. या गावामध्ये संस्था स्थापन करताना मी गावात अजून एक रुपयासुद्धा वर्गणी मागितलेली नाही. स्वतंत्र आपल्या व्यवसायातून आणि काही नातेवाईकाकडून, काही संचालकाकडून मदतीवर आणि शिक्षणाचा यात फार मोठा शिक्षकांचा वाटा आहे. आज एवढं जे इमारत वगैरे झाली ही सर्व सर्वांच्या सहकार्याने झालेली आहे. आणि आमचं संचालक मंडळ आमच्या कामावर पूर्ण विश्वास टाकत आहे. विश्वस्त मंडळ एकदम एकमुखी आहे, एक विचाराचं आहे आणि एक विचाराचं संचालक मंडळ असल्यामुळं हा उत्कर्ष 30 वर्षांचा झालेला तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. अशाच पद्धतीनं पुढचा माझा वारसदार दीपक होडराव हे आत्ताचे अध्यक्ष आहेत, हे संचालक मंडळ त्यालाही सहकार्य करतील आणि एकमुखी या संस्थेचा उत्कर्ष कसा होईल या बाबतीत त्यांना सहकार्याची मी अपेक्षा करतो. मी कदाचित उद्या आज नसेलही, परंतु हा उत्कर्ष त्यांच्याकडून व्हावा, संचालकाकडून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. यावेळी दैनिक सकाळचे पत्रकार संजय काटे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य मखरे सर यांनी केले. याचबरोबर आजचा आपला वृत्तांत या ठिकाणी संपला. दक्ष टाइम्स, श्रीगोंदा.